सलग 7 दिवस नारळाच्या पाण्यातून गोळ्या घ्या, 1 लाख रुपयांच्या 19 गोळ्या घ्या, निश्चित मुलगा होईल अशी जाहिरात करणाऱ्या दोघा भामट्यांना कोल्हापूरच्या वैद्यकीय पथकानं स्टिंग ऑपरेशन करून पकडलं. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील एका बंगल्यावर छापा टाकण्यात आला. टेक्निशियन अमित डोंगरे आणि सुशांत जासूद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणि औषधांच्या गोळ्यांचं किट जप्त करण्यात आलं. दुसरीकडे शावडी तालुक्यातील बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या भरारी पथकानं छापा टाकला. बेकायदेशीर गर्भपात आणि त्यानंतरच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा साठा जप्त करून डॉक्टर मनोज नाईक याला अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना अवैध गर्भपाताबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी, महापालिकेचं आरोग्य पथक आणि PCPNDT कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. ठरलेल्या प्लॅननुसार सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी बनावट ग्राहक बनून गर्भवती महिलेच्या वेशात नाना पाटील नगरातील एका बंगल्यात प्रवेश केला. मुलगा हवा यासाठी त्यांनी खर्च करण्याची तयारी दाखवली. टोळीचा मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील यानं हसूरकर यांची तपासणी केली. मुलगा होण्यासाठी 19 गोळ्या देतो, 7 दिवस त्या नारळाच्या पाण्यातून घ्या असं सांगून 1 लाख रुपयांची मागणी केली. त्याचवेळी पथकानं छापा टाकून अमित डोंगरे आणि एजंट कृष्णात जासूद यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गोळ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. CPR वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, डॉक्टर प्रकाश पावरा, गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. तर करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युनुस इनामदार, प्रज्ञा पाटील, योगेश कांबळे, शहनाज कनवाडे, रुबीना पाटील, सचिन देसाई यांचाही कारवाईत सहभाग होता. दुसरीकडे शाहवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या डॉक्टर मनोज नाईक यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगानं डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या पथकानं 3 दिवस आनंद हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज नाईक यांच्यावर पाळत ठेवली होती. भरारी पथकानं 1 डमी गरोदर महिलेला डॉक्टर नाईक यांच्याकडे पाठवलं. डॉक्टर नाईक यांनी त्या रुग्णाच्या काही चाचण्या केल्या, त्यानंतर गर्भपात करण्याची फी ठरवली. मंगळवारी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितलं. संबंधित महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर या दोघी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्याचवेळी निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर हर्षला वेदक, मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉक्टर सुनंदा गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांच्या पथकानं डॉक्टर मनोज नाईक यांना रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. भरारी पथकानं केलेल्या तपासणीत आनंद हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्याच्या गोळ्या आणि अन्य साहित्य सापडलं. शाहवडी पोलिसांनी ते साहित्य जप्त करून डॉक्टर मनोज नाईकला ताब्यात घेतलं. गेली 2 वर्ष बांबवडेमधील आनंद हॉस्पिटलमध्ये गर्भपात होत असतानाही शाहवडी तालुक्यातील आरोग्य विभाग काय करत होता याची आता चर्चा होऊ लागली आहे.